स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। जातीवंत दुधाळ जनावरे विक्रीसाठी हुतात्मा दूध संघातर्फे मदत, वैभव नाईकवडी। हुतात्मा सहकारी दूध संघातर्फे दूध उत्पादकांना जातीवंत दुधाळ जनावरे खरेदीसाठी विविध योजना राबवल्या जातील अशी माहिती वैभव नाईकवडी यांनी आज दिली। वाळवा येथे हुतात्मा दूध संघाच्या वार्षिक सभेत ते बोलत होते। सभा वाळवा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। हुतात्मा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष गौरव नाईकवडी प्रमुख उपस्थित होते। कार्यकारी संचालक संजय गभाने, पाटील दीपक पाटील यांनी विविध प्रकारच्या आर्थिक पत्रकांचे वाचन केले। सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले। यावेळी बोलताना वैभव नाईकवडी म्हणाले, दूध संघाची क्षमता वाढली पाहिजे। कोरोना महापूर अशा आपत्तीमध्ये सुद्धा दूध संघाने चांगली कामगिरी करत दूध संघ यशाच्या दिशेने वाटचाल करीत आहे। सभासद, उत्पादक, संस्था चालक आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे। त्याचबरोबर सर्व सेवा दूध संघाने दिली असून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त न्याय कसा देण्यात येईल याविषयी दूध संघाचे आराखडा तयार केला आहे। यावेळी अध्यक्ष गौरव नाईकवडी यांनी दूध संकलन वाढ करण्यासाठी हुतात्मा दूध संघाने व्यापक प्रमाणात नियोजन केले आहे। संघाची वाटचाल यशस्वी सुरू आहे असे सांगितले। गौरव नाईकवडी म्हणाले, संघाच्या दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे। मोठ्या प्रमाणावर दुग्धजन्य पदार्थ निर्मिती केली जाते। भविष्य काळात जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित करण्याबाबत नियोजन सुरू असून सध्या प्रतिदिन 50,000 लिटर दूध संकलन केले जाते। 40,000 लिटर दूध पॅकिंगमध्ये विक्री होते। बाजारात जाणाऱ्या कोणत्याही उत्पादनाशी गुणवत्तेशी तडजोड केली जात नाही असे गौरव नाईकवडी यांनी यावेळी सांगितले। सभेसाठी दूध संघाचे उपाध्यक्ष भगवान पाटील, महादेव माने, संजय गोरे, बाळासाहेब पाटील, वैभव खोत, सर्व संचालक, सभासद, अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते आदी अनेक मान्यवर या सभेसाठी उपस्थित होते। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी विशेष प्रतिनिधी वाळवा।